आज महाविकास आघाडीचं मुंबईत आंदोलन आहे काय सांगणार, त्याच पार्श्वभूमीवर भाजप पण आंदोलन करतंय महाराष्ट्रभर राज्यव्यापी तुमच्या आंदोलनाचा विरोध म्हणून. मी काल सांगितलं की जवळपास 37,000 महिलांवर 1 जानेवारीपासून आतापर्यंत अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या. हा महाराष्ट्रातला सर्वाधिक आकडा आहे, देशातील महाराष्ट्रामध्ये झालेल्या घटनेचा. यामध्ये अगदी छोट्या कोवळ्या बालिका सुद्धा नराधमानी सोडल्या नाहीत. एवढं सगळं होत असताना गृह खातं काय करतं, सरकार काय करतं, आणि ह्या संदर्भात हा विषय जरी असला तरी आजचा मुख्य आंदोलन हा महाराजांचा पुतळा आणि दोन्ही गोष्टीवर आजचा आंदोलन आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोचली, महाराजांचा अपमान झाला, महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान झाला. ही भूमिका ठेवून आम्ही आज आंदोलन करतो आहोत. परंतु प्रति आंदोलन करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याचा निषेध आहे की त्यांचं स्वागत आहे की झाली घटना, ज्या त्या मंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचे केसरकर नावाचे मंत्री म्हणाले वाईटातून चांगलं घडलं, मग ती घटना वाईटच होती ना. तर वाईट घटनेचा जर आम्ही निषेध करत असू, महाराजांच्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जर आम्ही आंदोलन करत असू, तर हे प्रति आंदोलन कशासाठी? आणि आज आम्ही महाराष्ट्राचा निषेध करत असताना या सरकारला जोडेमारो आंदोलन करतो. कारण हा जोडेमारो आंदोलन यासाठीच आहे की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र महाराजांचा अपमान सहन करणार नाही, आणि जो जो महाराजांचा अपमान करेल त्याला महाराष्ट्रामध्ये जोडे खाण्याचाच अधिकार आहे, आणि ते घडलेलं आहे. सर्व ठिकाणी आपण भ्रष्टाचार केलात, पण पुतळ्यामध्येही भ्रष्टाचार. काल जे एक विश्लेषण आलं, पंतप्रधानांच्या उद्घाटनाच्या पूर्वी त्या पुतळ्याच्या एक हात महाराजाचा निखळून पडला होता आणि तो हलून पडला, परत तो लावला गेला. कारण एका हातात तलवार आहे, दुसरा हात रिकाम आहे. इतका निकृष्ट काम पुतळ्याचं महाराजांच्या, हे कसं होऊ शकतं? आणि म्हणून जर महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच लागत असेल तर आम्ही आंदोलन करत असू. तर प्रति आंदोलन हे त्यांचा काही संबंधच नाही छत्रपती शिवरायांशी. मतासाठी, मत मिळवण्यासाठी. मी पुन्हा चॅलेंजनं सांगतोय की आरएसएस बीजेपी हे कधीच शिवरायाला मानणारे नाहीत, त्यांच्या कुठल्या आयडियोलॉजीमध्ये नाही. कारण स्पष्ट आहे, ज्यामध्ये शिवरायांना शूद्र म्हणून हिणवलं होतं तो विचार महाराजांचा मानेल का, किंवा ते विचारापासून भाजप दूर गेली का, हा खरा प्रश्न येतो. आणि आज स्थितीमध्ये, आजच्या मध्ये मी एवढंच सांगेल, मला प्रकृती बरी नसल्यामुळे मी काही आंदोलनाला आता जात नाही आहे. परंतु हे आंदोलन महाराष्ट्राच्या अस्मितेला लागलेली ठेच म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी आहे. हे आंदोलन आम्ही सरकारला प्रायश्चित्त मागण्यासाठी आहे. केवळ माफी मागून होणार नाही, तुम्ही प्रायश्चित्त घ्या. कारण तुम्ही अक्षम्य अशी चूक केलेली आहे, जी चूक मान्यच होऊ शकत नाही, जी चूक मान्य केली जाऊ शकत नाही, अशा प्रकारची चूक या सरकारने केलेली आहे. त्यामुळे या सरकारने प्रायश्चित्त म्हणून सत्तेची खुर्ची उभवण्यापेक्षा खुर्ची सोडा. आणि महाराजांची खरंच तुम्हाला महाराजांचा अभिमान, स्वाभिमान, आणि महाराजांना तुम्ही जर छत्रपती शिवरायांना मानत असाल तर ती खुर्ची खाली करा, खुर्च्या रिकाम्या करा. तर महाराजांना जो स्वाभिमान आहे तो जपासला सरकारने, तो जपला, असा मेसेज जाईल. आंदोलनाला ते परमिशन देणारच नाहीत.
ज्या हे दुपट्टी मी सांगितलं की नेहमी यांची भूमिका अशी राहिली कसे ते परमिशन देतील, पण आम्हाला परमिशनची गरज नाही, तुम्हाला परमिशन आम्ही मागितली। आम्ही हुतात्मा चौक ते महाराजांचा पुतळा असलेल्या गेटवे ऑफ इंडियापर्यंत आम्ही जाणार होतो, हे फार अंतर तर 2 किलोमीटरचं असेल आणि आम्ही सगळे नेते महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे तो मोर्चा शांतपणे आम्ही करणार होतो, तरी त्याला परवानगी नाही। ठीक आहे, 2 महिने रुके, तुम कैसे आंदोलन करते हो आगे और तुमको कोण परमिशन देगा, कारण शेवट टिट फॉर टॅटची भूमिका जशाच तशाची भूमिका आम्हाला भविष्यात स्वीकारावी लागेल। जर तुमची भूमिका ही अशी असेल आणि महाराजांच्या पुतळ्याच्या पडल्याचा निषेध म्हणून जर आम्ही आंदोलन करत असू तर त्यालाही परवानगी नाकारत असाल तर तुमच्यासारखे नतभ्रष्ट या देशा राज्यात देशात कोणी असूच शकत नाही। आंदोलन आहे की महाविकास आघाडीला सद्बुद्धी म्हणजे कुबुद्धी त्यांच्या डोक्यात घुसलेली आहे आणि आम्हाला सद्बुद्धी मागत आहे। पुतळा पाडल्याचे प्रायश्चित्त घेऊन त्यांच्या डोक्यात घुसलेली जे काही कुबुद्धी आहे, जे भ्रष्टाचाराने कमिशनखोरी करून तो पुतळा उभा केला आहे, त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी 4 दिवसाचा उपवास केला असता तर आम्हाला समजलं असतं, पण पोट भरून ढेकर देऊन आम्हाला सद्बुद्धी मागत आहेत। यापेक्षा यांच्या कथनी आणि करणीतला अंतर काय आहे, म्हणजे स्वतःचं पाप लपवण्यासाठी चोरांनी एक दाखवत म्हणजे स्वतः चोरी करणं आणि दुसऱ्याकडे बोट दाखवणं की हा चोर पडतो आहे आणि लोकांना त्याच्या मागे पळायला लावणं आणि स्वतः मात्र चोरी करून माल दाबून लपवून ठेवणं, असा जो प्रकार चोराचा असतो तसा प्रकार भाजपचा आहे। हे बोट दुसऱ्याकडे दाखवत आहे, चूक स्वतःची आहे आणि आम्हाला सद्बुद्धीची मागणी करतायत। ईश्वरा या कमिशनखोर ठोकेबाज धोकेबाज भ्रष्टाचारी सरकारला सद्बुद्धी दे की यापुढे तरी अशा घटना महाराष्ट्रात घडणार नाहीत आणि महाराजांच्या स्वाभिमानाला आणि जयतेला महाराष्ट्रातील जनतेला कुठलेही त्यांच्या भावनेला ठेच पोहोचणार नाही अशा प्रकारची सद्बुद्धी भाजपवाल्यांना देत या महायुती सरकारला द्या अशी आमची ईश्वराकडे छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना असणार आहे। हे बघा, 2011 मध्ये मनमोहन सिंगचं सरकार असताना ही जनगणना झालेली आहे, त्याचा डेटा ओपन करणं आवश्यक आहे। खरं तर संविधानाने आणि घटनेच्या नुसार SC ST दरवर्षी जनगणना करणं तेही अनिवार्य आहे। यावर्षीच्या बजेटमध्ये तशी कुठलीही तरतूद नाही आणि चाचपणी करत असेल तर आनंद आहे, जातनिहाय जनगणना व्हावी। ज्यांच्या समाजामध्ये आज जे काही तेढ निर्माण झाली आरक्षणावरून, तर त्याच्यावरचा एकमेव तोडगा ही जातनिहाय जनगणनाच आहे, त्याशिवाय दुसरा मार्ग असू शकत नाही। म्हणून आमच्या नेत्यांनी राहुलजींनी यावरचा हा उपाय सांगितलाय, त्याला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे सरकार घाबरली आहे आणि त्यासाठी हा राज्यात या देशातील आदिवासी दलित ओबीसी बहुजन जो 90% आहे 85-90% आहे तो विरोधात जाऊ नये म्हणून आता त्यांनी ती चाचपणी सुरू केली असावी असं मला वाटतं।